आज काय विशेष या बातमीपत्रामध्ये सुरुवातीला आपण पाहणार आहोत तीन मोठ्या लक्षवेधी बातम्या आणि ज्यावरचे झी 24 तासची नजर. यामधली पहिली बातमी ती म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भातली. फडणवीस यांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी आता निश्चित झालेलं आहे अशी माहिती भाजपमधल्या वरिष्ठ सूत्रांनी दिलाय आणि तसा दावा पीटीआयनं केलाय. दुसरी महत्वाची बातमी आहे राहुल गांधी यांना पुणे कोर्टानं समन्स बजावलेलं आहे. सावरकरांविषयी वादग्रस्त विधान केल्या प्रकरणामध्ये पुणे कोर्टानं त्यांना हे समन्स बजावलेलं आहे, त्यामुळे आज या संदर्भात काय नेमकी सुनावणी होते बघावं लागेल. तिसरी महत्वाची बातमी शिवशाही बस सेवा कायमस्वरूपी बंद होणार असल्याची माहिती कळतीये आणि या संदर्भात शक्यता आहे अर्थात यावर आज निर्णय येतोय का हे बघणं महत्वाचं असेल.